नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी आपण आगळा वेगळा उपक्रम पवार सर अकॅडमी द्वारे घेऊन येत आहोत। हे वर्ष म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातला एक भयंकर हानीचं वर्ष आहे, नुकसानीचं वर्ष आहे। गेल्या अनेक महिन्यापासून आपण बघतो सगळ्या जगाला भेडसावणारा कोविड-19 हा विषाणू दररोज असंख्य बळी घेत आहे। त्याच्यामुळं आपल्या देशाचं प्रचंड मोठं नुकसान झालं, आपल्या फक्त देशाचं नाही तर सगळ्या जगामध्येच। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आलेली आहे। मागच्या वर्षी बरेचसे पेपर झाले, काही झाले नाही, काही जणांना न परीक्षा पास केलं, येणारी परिस्थिती कशी राहणार आहे हे आपल्याला माहित नाही। मागच्या आठवड्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब मुकिवडे सर त्यांनी आमची व्हीसी घेतली आणि सांगितलं की बाकीचे वर्ग सोडा, पण किमान 10वीच्या वर्गाला तरी इंग्रजी, गणित आणि विज्ञानाचे क्लासेस तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या। आणि म्हणून मी एक पवार सर अकॅडमी या नावानं एक चॅनल सबस्क्राईब कर चॅनल ओपन केलेला आहे आणि त्याच्यानुसार तुमच्या समोर मी तुम्हाला असं ठरवलं की दररोज एक चॅप्टर टीच करायचा, दररोज एक नवीन विषय तुम्हाला शिकवायचा। मग त्याच्यामध्ये सुरुवातीला ग्रामरचे चॅप्टर घेईन, त्याच्यानंतर मग पोएम्स असतील, धडे असतील, ऑनलाईन टेस्ट असतील। पण याच्यासाठी तुम्हाला पवार सर अकॅडमी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे तुम्हाला सर्वच व्हिडिओ पाहता येईल। तर आज आपण सुरुवात कॅन यू बी एबल टू हा विषय घेऊन तुमच्या समोर येत आहोत। आता तुम्हाला माहित आहे कॅन, कुड आणि एबल टू इट इज यूज फॉर शोईंग एबिलिटी और कॅपॅबिलिटी। आता तुम्हाला माहित आहे कॅन इज यूज फॉर शोईंग एबिलिटी प्रेझेंट आणि कुड इज यूज फॉर शोईंग एबिलिटी पास्ट। कॅन इज रिप्लेस बाय एबिलिटी आर प्लस एबल टू and could is replaced by was, were plus able to। आता हे तुम्हाला काही उदाहरणाच्या द्वारे लक्षात येईल। I can speak English, साधं उदाहरण आहे। I can speak English, can shows ability, I can speak, I can dance, I can learn, I can play। काय दर्शवते हे? ability दर्शवते, क्षमता दर्शवते। आणि आय कॅन स्पीक इंग्लिश कॅन इज रिप्लेस बाय एम इज आर प्लस एबल टू। तर हाऊ कॅन वी कन्वर्ट द सेंटेन्स इन एबल टू? आय काही आय च्या पुढे एम, एम इज आर प्लस काही एम, आय एम एबल टू स्पीक इंग्लिश। इज इट क्लिअर? कळेल तुम्हाला काय करावं? कॅनच्या जागी आय एम एबल टू चा वापर केला, बरोबर। तसं दुसरं उदाहरण बघा, सी कॅन क्लाइंब ऑन द ट्री। कसं वाक्य? मग सी इज एबल टू क्लाइंब ऑन द ओके। जेव्हा करता बदलतो तेव्हा क्रियापद सुद्धा बदलतो, आईच्या पुढे आहे, सीच्या पुढे येईल। आता दे कुड विन द मॅच, कुड इंडिकेट एबिलिटी पास्ट, कुड काय दर्शवत? भूतकाळातली सवय, क्षमता दर्शवत। मग दे कुड विन कसं होईल?
they could you replace the by was well plus able they were able to win the match. Okay, clear? कॅन किंवा पुढ सोबत कधी कधी नकार सुद्धा येऊ शकतो. मग समजा वी कॅन कन्व्हिन्स युअर मदर असं वाटतंय, मग आता कॅनच्या जागी आपण अमेझॉन प्लस एबल टू लिहिलं, पुढच्या जागी वॉलर प्लस एबल टू. पण जेव्हा कॅन आणि पुढ सोबत नकार येतो त्यावेळेला आपण हे वाक्य दोन्ही पद्धतीने करू शकतो. वी आर नॉट एबल टू convince your mother. असं पण आपल्याला वाक्य करता येईल आणि हेच वाक्य आपण असं पण करू शकतो. We are unable to convince युअर मदर. जर सूचना असेल यूज एबल टू तर आर नॉट एबल टू आपण वापरू शकतो. जर सूचना असेल यूज अनेबल टू तर वी आर अनेबल टू चा वापर करतो. कळेल सगळ्यांना? तर या पद्धतीने आपल्याला कॅन टू एबल टू शिकता येईल. याच्यासोबत मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देत आहे, ते एक्झाम्पल्स तुम्ही पहा आणि ते 10 वाक्य तुम्ही स्वतः घरी प्रॅक्टिस करा, त्याच्या नोट स्वतः तयार करा आणि त्यानुसार एबल टू तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकाल.